हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्रुटीचे दोन प्रकार म्हणजेच इन्स्टंट मँगो फ्रुटी व टिकाऊ मँगो फ्रुटी मुलांसाठी ह्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. मँगो फ्रुटी म्हटले की मुलांचे अगदी आवडतीचे पेय आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे, शाळांना सुट्ट्या पण आहेत. रोज दुपारी मुलांना काहीतरी थंड हवे असते तर आपण मँगो फ्रुटी घरच्या घरी काहीसुद्धा प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवता येते. इन्स्टंट मँगो फ्रुटी. इन्स्टंट मँगो फ्रुटी ही आपण बनवून लगेच संपवायची आहे. इन्स्टंट मँगो फ्रुटी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. लहान मुलेसुद्धा बनवू शकतात. टिकाऊ मँगो फ्रुटी. मँगो फ्रुटी ही 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये छान राहते. टिकाऊ मँगो फ्रुटी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. टिकाऊ मँगो फ्रुटी बनवताना कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता बनवता येते. इन्स्टंट मँगो फ्रुटी बनवण्यासाठी साहित्य: 3/4 कप मँगो पल्प, 1/2 टेबलस्पून पिठी साखर, 1/2 टेबलस्पून लेमन ज्यूस, 1 कप पाणी, सजावटीसाठी मँगो स्लाइस आणि आईस क्यूब. इन्स्टंट मँगो फ्रुटीची कृती: एका भांड्यामध्ये मँगो पल्प, पिठी साखर, लेमन ज्यूस, पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. मग एका काचेच्या ग्लासमध्ये मँगो ज्यूस ओतून वरतून मँगोच्या स्लाइस, आईस क्यूब घालून थंडगार सर्व्ह करा. टिकाऊ मँगो फ्रुटी साहित्य: 2 मोठ्या आकाराचे पिकलेले आंबे, 1 मध्यम आकाराची कच्ची कैरी, 3/4 कप साखर, 4.5 कप पाणी, सजावटीसाठी मँगो स्लाइस आणि आईस क्यूब. टिकाऊ मँगो फ्रुटी चिकृती: प्रथम आंबे व कैरी धुवून पुसून घ्या. मग त्याची साले काढून फोडी कापून घ्या. आंब्याच्या फोडी व कैरीच्या फोडी वेगवेगळ्या ठेवा. आंब्याच्या फोडी व कैरीच्या फोडी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. एका जाड बुडाच्या कढईमध्ये आंब्याचा ब्लेंड केलेला ज्यूस काढून घ्या. मग त्यामध्ये कैरीचा पण ज्यूस घालून मंद विस्तवावरती गरम करायला ठेवा. मिश्रण चांगले गरम होऊन उकळी यायला लागली की त्यामध्ये साखर घालून मिक्स करून घ्या. मिश्रण आपल्याला अगदी पारदर्शक होईपर्यंत गरम करायचे आहे. मिश्रण पारदर्शक झाले की विस्तव बंद करून कढई खाली उतरवून थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाले की गाळून घ्या. मग त्यामध्ये 4 कप थंड पाणी घालून ग्लासमध्ये ओतून घ्या. थंड थंड मँगो फ्रुटी सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून आईस क्यूब व मँगोचे बारीक तुकडे घाला. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.